जबरदस्त असं हे दिसतंय बघा, भारी पैकी अगदी छान. अलगत तोडायचं, रोप जे आहे ते तिकडेच ठेवा. आता हे इकडे बघाल ना तुम्ही, तर हे बघा, ही बी आहे. ही बघा, ही जी पडलेली बी होती ना, जी काजूची बी असते ती बी आहे. आणि या ही जी बी जेव्हा रुजून येते तेव्हा अशा प्रकारे ही डाबी तयार होतात. हे बघा, आणि ह्या अशा तोडून तोडून घ्यायच्या, आणि तुम्ही इकडेही खाऊ शकता, मस्त लागतात. आणि रोप जे आहे ते आपण तसंच ठेवलं आहे, रोप काही तोडलं नाही. हे बघा, आता याच ठिकाणी किती मिळाले बघा, एक ही, दोन इकडे आहे, आणि इकडे ही तिसरी आहे. आणि हे जे आहे ना, हे बी मी सांगत होतो ना, ते बघा अशा प्रकारे हे याला कोंब येतो पाणी लागल्यानंतर, आणि त्याच्यानंतर ह्या डाबी अशा तयार होतात. हे आता काढून घेऊया. कोकणात ना पावसाळा चालू होतं की फुकट गोष्टी खूप मिळतात, जसं की अळंबी असत, रानभाजी असत, अनेक पदार्थ आमच्याकडे मिळतात. तो म्हणजे ओल्या काजूचे गर. आपण जसे काजूची फका झाली की सुरुवाती काढतो ना, तसे हे जे हे गर आहेत ना, हे रेडीमेड असतात. आणि हे कधी मिळतात, कसे मिळतात, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुपल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारच्या रानभाज्या तुम्हाला पाहायला मिळतात, रेसिपी करून खायला मिळतात. ज्यांची काजूची बागा वगैरे आहेत ना, त्यांच्याकडे अगदी फ्रीमध्ये असे रेडीमेड तुम्हाला काजूच्या या बिया मिळून जातात. याला आमच्या भाषेत डाबी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणत असतील वेगळं तर कमेंट करून नक्की सांगा. तर या डाबी ज्या आहेत ना, त्या पावसाळा सुरू झाला की काजूची जी झाडं असतात मोठमोठे, तर आमच्याकडे इकडे बरीचशी मोठमोठी काजूची झाडं आहेत. या काजूच्या झाडामध्ये जे बिया जमा केलेल्या नसतात, म्हणजे काजूची जी बी असते ती जमा केलेली नसते, ती तशीच पडून राहते. आणि पावसाळा सुरू झाला की त्याला कोंब फुटतात, आणि या कोंबातून अशा प्रकारच्या या डाबी तयार होतात. ह्या डाबी खायला अगदी खूप अगदी कुरकुरीत लागतात, म्हणजे आता जरी खाल्लात तरी कुरकुरीत लागतात. आता जर पूर्ण तयार झालेल्या असतील तर खूप छान लागतात. याची भाजी पण केली जाते, म्हणजे छानपैकी टोमॅटो वगैरे घालून जे महिला भाजी बनवतात तेही बनवली जाते. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या डाबी कशाप्रकारे तयार होतात, कुठे मिळतात आणि कधी मिळतात हे पाहणार आहोत. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. सो व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आमचे तातू सर आहेत ना, त्यांच्या तिकडे आपण जातो ना इकडे, त्यांच्याकडे त्यांनी फोन केलेला की डाबी तयार झाले आहेत, व्हिडिओ करायचा असेल तर येऊ शकतोस. तर त्यांच्या पाठीमागे इकडे खूप मोठी मोठी जुनी काजूची झाडं आहेत, आणि या काजूच्या झाडाच्या ज्या बिया असतात त्या जमा केल्या नाही ना, तर अशा प्रकारच्या डाबी तुम्हाला मिळू शकतात. आणि ह्या डाबी जर तुमच्याकडे जर काजूच्या झाडं असतील तर तुम्ही आत्ताही तुम्ही जाऊन बघू शकतात, कारण बऱ्यापैकी तयार झालेले असतील. आज आपण मयूरला घेऊन आलो आहे सोबत. आपला खूप जुना व्हिडिओ आहे, 4 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ केलेला होता, तो आज मयूरला घेऊन आलो आहे. आणि मयूरने इकडे पिशवीमध्ये हे डाबी जमा करायला सुरुवात केली आहे. याची शाळा सुटली आहे, शाळा सुटल्या घरी जायच्या अगोदरच याला घेऊन आलो इकडे. तर ॲक्च्युअल डाब जी आहे ना, ते कशा पद्धतीने बनते ते बघूया. इकडे आता ही इकडे बघाल ना तुम्ही, तर हे बघा, ही बी आहे. ही बघा, ही जी पडलेली बी होती ना, जी काजूची बी असते ती बी आहे. आणि या ही जी बी जेव्हा रुजून येते तेव्हा अशा प्रकारे ही डाबी तयार होतात. हे बघा, आणि ह्या अशा तोडून तोडून घ्यायच्या, आणि तुम्ही इकडेही खाऊ शकतात, मस्त लागतात. आणि रोप जे आहे ते आपण तसंच ठेवलं आहे, रोप काही तोडलं नाही आहे. आणि बघूया आणि काय काय बघायला मिळतं. हे बघा, आता याच ठिकाणी किती मिळाले बघा, एक, ही दोन इकडे आहे, आणि इकडे ही तिसरी आहे. आणि हे जे आहे ना, हे बी मी सांगत होतो ना, ते बघा अशा प्रकारे हे याला कोंब येतो पाणी लागल्यानंतर, आणि त्याच्यानंतर ह्या डाबी अशा तयार होतात. हे आता काढून घेऊया. तिकडे मयूर पण जमा करतो, तू पाय देतो ते बघ, पाय देतो हे बघ, किती होत ते बघ. हे बघ, तू झाडाकडून नको, झाड काढू नको, फक्त बिये काढून घे. हे बघ पुढे, हे बघ, मच्छर लय डेंजर आहे ना इकडे, खतरनाक.
ती बघ ती बघ काढतोय मी ती बघ या का कोकणातली ना म्हणजे असं म्हणतात की 1200 ते 1300 रुपये किंवा 1000 रुपये किलो ने ते जे फकांमधले बिया काढतात ते असतात आणि आपल्याकडे ह्या बिया ज्या आहेत त्या फ्रीमध्ये मिळतात ते बघूया. आता थोडेसे जमा झाले आहेत आणि थोडेसे जमा झाले की आपण घेऊन जाणार आहोत. मच्छर भन्नाट भन्नाट हे बघ एक इकडे तयार होत आहे सगळा तिला अशा पद्धतीने असते. जबरदस्त असं हे दिसतंय बघा भारी पैकी अगदी छान अलगत तोडायचं रोप जे आहे ते तिकडेच ठेवायचं आणि टक टक आवाज मस्त आहे. आता तयार झालेले आहेत ह्या डाबे आहेत ना ते पूर्ण तयार झाले आहेत आणि आवाज पण ते तोडतोय ना मस्तपैकी येत आहे टक टक करून. ह्या तर रोप बघा केवढं मोठं आहे ते छान पैकी बऱ्यापैकी तयार झाले आहेत. हे ना आम्ही काढायला खरे आलो आहोत बरे अगदी मस्त पैकी हालत दाखवतो काय झाले आहे ते बघा मच्छर बघा किती आहे ते बघा कसली सोलून काढली होती बघा मच्छर त्यांचा पेटा होता या काय का बघा संपूर्ण हात सुजवले ना इकडे आहे ना बघा. हा एक आता रुजत आता जस्ट रुजायला सुरुवात केली म्हणजे कोंब आला याला बी असे ठेवूया आणि इकडे जेवढे जेवढे डाबी मिळत आहेत तेवढे काढून घेऊया. पटकन दिसतात म्हणजे असं काय नाही खूपच येई आई असं ते बघा पटप टपटप मिळत आहेत पटपट गावतात तसे दिसतात पटपट एकदम फ्री मधली भाजी आमच्या गावातले इकडे कोण इले नाहीत म्हणून अडक म्हणतो नाही तर कधीच उडवले नाही असतात. मच्छरींचं काम म्हटलं आहे दाण घ्या खूपच होते एकाच जागेवर किती जमा झाले ते त्याची भाजी पुरती खूप झाले. इकडे ते परिसर बघा कसा होतो म्हणजे तुमचं समजत एकदम खुपाट म्हणजे आम्ही तर पुढे जावकत ना जाऊन बघूया तुम्ही काय काय हा काय
उन्हाळ्याची हयाच बघितले, कदाचित हया असतील एकदम काम पाहतील. मच्छरने तर डेंजरस काम केलं. अरे बापरे खूपच मयूर, अरे खूप अरे बो बो सॉलिड असत, जबरदस्त आणायचे दिसत. काढूया पटापटा बघायचं, हे खूपच आहे. किती गावले जायचं ते, किती गावले ते मच्छरींचं काम पाहता. इकडे गेलो ना मस्त काही कामच झाला. एका जागेवरच भरपूर गावले जवळजवळ. एवढे भेटले बस झाले. मच्छरीने बघा काय केल्याने बघा, सोलून काढल्याने लातडा गेले शाप होता. चला बस चलो बाहेर चलो बाहेर चलो. लातडा ती लावली बघा, पोळी गेले सगळे मच्छरीने खाल्याने. चला बस चला थोडे छत टाकूया आणि घर गाठूया, इतके भेटले. तर मित्रांनो म्हणजे खतरनाक काम आहे, अगदी लातडा काढल्याने राहतर शाप. फुल शर्ट फुल पॅन्ट, मी आपली फुल पॅन्ट घालून गेलो आहे ते तितक्या तरी आपलं वाटावलं आहे. आणि हात तर फोडूनच काढल्याने ते बघा, हाताची अवस्था बघा काय केल्याने मच्छरने. खूप जबरदस्त आमच्याकडे फुकट मिळणारी काजूची डाबी असत ते आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले. मित्रांनो जर मिसेस हो म्हणाली तर आपण याची रेसिपी ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपन्न असूनही आपण मात्र थांबायचं नसतं. तर पाऊस पण येऊ झालो आज, पळा या आता.